अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी गावातील दोन ग्रामस्थांवर आज दुपारी बिबट्याने अचानक हल्ला चढविल्याची खळबळजनक घटना घडली आहे। बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात अरुण देशमुख हे ग्रामस्थ गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे। तर अकबर तडवी हे सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत। हल्ला केल्यानंतर हा बिबट्या तलाव परिसरात दडून बसला आहे। हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी परिसर पिंजून काढत आहे। तर पोलीस प्रशासनासह वाकडी गावातील ग्रामस्थ सुद्धा बिबट्याच्या शोधकार्यात त्यांना सहकार्य करत आहेत। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने बिबट्याच्या शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहे। जामनेर तालुक्यातील आपण वाकडी या गावामध्ये आलेलो आहे। वाकडी या गावामध्ये साठवण तलाव जो तयार करण्यात आलेला आहे त्या तलावाच्या बाजूला बिबट्या हा काही नागरिकांना आढळला। त्या नागरिकांनी वन कर्मचारी यांना संपर्क साधला। वन कर्मचारी या ठिकाणी आल्यानंतर तो एका पायपामध्ये अडकलेला असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना दिली। त्या ठिकाणी घटनास्थळावरती सर्व लोक गेले असता त्या ठिकाणाहून त्याने पळ काढत आता तलावाच्या आजूबाजूला वन कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी अद्यापपर्यंत 4 वाजेपासून त्यांना ही घटना माहिती असताना देखील अद्यापपर्यंत त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पाटण हे घटनास्थळाला तात्काळ दाखल झालेले आहेत। हा हल्ला झाला त्यावेळेला आपण काय काम करत होते? जे वनरक्षक साहेब होते त्यांना सांगितलं होतं की बा तुमच्या गावातले 4-5 लोक आम्हाला द्यावं, आमचे कर्मचारी कमी आहे, त्यामुळे आम्ही त्यांना मदतसाठी गेलो होतो। आणि लगेच बघितलं आम्हाला लगेच उडी मारली अंगावर। त्या ठिकाणी कोण कोण होतं ज्या वेळेला हल्ला झाला? सर्व प्रथम लोक नागरिक होते, लोक होते तिथे, म्हणजे धरणाच्या खालचे होते। धरणाच्या खाली होते? हां, धरणावर होतो बरे, भिंतीवर भिंतीवरती होते। बघू तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी हे केलेलं आहे। हा माझ्या हातावरती जाप मारली ना आणि कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।